कोपरगाव शहरात आज सकाळी 11 वाजल्यापासून सुरू असलेला स्वागत कमानीचा वाद रात्री 11 वाजता मिटलाय असं वाटत असतानाच काळे व कोल्हे गटाकडून झालेल्या घोषणाबाजीमुळे वाद पेटण्याची चिन्हे दिसत असतानाच पोलीस प्रशासनाकडून व दंगल नियंत्रक पोलीस या ठिकाणी पाचारण होऊन गोळा झालेल्या जमावावर पोलीस बळाचा वापर करून हटविण्यात आले. यावेळी उपस्थित जमावाची धावपळ उडाली होती. सदरचं सविस्तर वृत्त असं की शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोरील जागेत कोल्हे गटाला व त्याच्या थोडं पुढे भरकादेवी आईस्क्रीम पार्लर समोरील जागेत काळे गटाला दहीहंडी साजरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र आज या ठिकाणी काळे गटाच्या वतीनं स्वागत कमांड लावण्याचं काम सुरू होतं. यावर कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत पोलीस व नगरपालिका अधिकारी यांना बोलावून घेतलं व सदर कमांड ज्या ठिकाणी लावत आहे त्या जागेची परवानगी आमच्याकडे आहे, तसेच कमांड लावण्याची परवानगी नसल्याचं म्हणत सदर कमांड काढून घ्यावी अशी मागणी पोलीस प्रशासनाला यावेळी कोल्हे गटानं केली. मात्र याबाबत दिवसभरात दोन्ही गटाला पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी समजावून सांगितले. अनेक बैठकही घेतल्या मात्र रात्री 10 वाजेपर्यंत दोन्ही गट आपल्या भूमिकेवर ठाम होते. यावर मुख्याधिकारी यांनी निर्णय घेत सदर वादग्रस्त कमान उद्या बुधवार दिनांक 17 रोजी काढण्याबाबतचे पत्रक पोलीस स्टेशन येथे भाजपा कार्यकर्त्यांना देण्यात आले होते. मात्र त्यानंतर कोल्हे गट व भाजप गट छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समोर जमले व या ठिकाणी समोरासमोर घोषणाबाजी करण्यात आल्या. यावेळी दोन्ही गटाच्या घोषणाबाजीचे रुपांतर वादात होण्याआधी पोलीस प्रशासन या ठिकाणी पोहोचले व सदर जमावावर लाठीचार्ज करत जमाव पांगविला. ज्या कमानीवरून दिवसभर हा वादंग उद्भवला होता ती कमान रात्री उशिरा पोलीस बंदोबस्तात काढून घेण्यात आली होती. दरम्यान दहीहंडी उत्सव सुरू होण्याच्या अगोदरच स्वागत कमानीवरून वाद पेटल्याचं चित्र कोपरगाव येथे पाहावयास मिळत असून मात्र हा वाद यापुढे चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. 11 वाजता चिघळ करताय, राम लग्न करून आले तुम्ही अतिक्रमण अतिक्रमण झालं का तुम्ही घेतला होता का साहेब. येऊ नको येऊ ऍडमिट, तुम्ही त्यांना कॅश होऊन द्या.
प्रमाण कोणाची जे म्हणतात पोलीस तुमच्या लिगल बोलत आता तुम्ही ज्या गोष्टीसाठी वाक्य ती पण मला एक सांगा सकाळ नाही झाली काढून झाली तुम्ही लोकांनी जबाबदारी घेऊन तुम्ही जे साहेब मला एकच सांगावं ही कमानीचे ऑब्जेक्शन कोणच आहे कोण नाही म्हणत काम टाका याचं नाव सांगा तुम्ही आम्हाला मीडिया कोण नाव सांग नाव सांगा तुम्ही नाही म्हणत तुम्ही काय फोन झाला एक मिनिट थांबा तुमचा फोन झाला काय म्हटलं साहेब साहेब ते बोलले नाही पण ती कमान बाळागुंडीने टाकली आहे बाळागुंडी कुठे दाखल करणार का आणि शहर अध्यक्ष काय काय केलं मग साहेब ही कमानी जर परवानगी नव्हती तर अतिक्रमणी कमान काढायला एवढा वेळ का गेला बा 24 तास का लागले 24 तास का लागले शहरातलं गाय गरिबांचं अतिक्रमण बिगर नोटीस बिगर नोटीस अतिक्रमण काढतात सगळं तुमच्याकडे हे आहे तुम्हाला तक्रार द्यायला लागेल लक्षात माझे तुम्हाला क्लिअर डायरेक्शन आहे की माझं पत्र पण तुम्हाला मी दिलेलं आहे ऍज अ डीएम की रुल्स अँड रेग्युलेशन फ्लेक्स बोर्डिंग आणि ज्या ठिकाणी काही बॅनर लागते या संदर्भात आपण त्याच्यामध्ये जेवढं शक्य तेवढं कायदेशीर पालन करा म्हणजे हे प्रश्न उभे राहणार आणि हे फक्त आदरणीय देशले साहेबांनी मध्यस्थी केली त्यांनी सहकार्य केलं त्यांचं ऐकतोय पण जर सकाळी 10 पर्यंत नाही निघाली साहेब तर त्याच्या पुढे त्याच्यापेक्षा मोठ्या 5 कमानी आमची येतील परवानगी नाही मग ही एवढं ठेवली का साहेब किती वाजता आले मग 4 वाजता का डिसिजन नाही आज 5 तास झाले साहेब अरे आजारी पडलं कमान टाकू का आम्ही साहेब ज्या दिवशी येतील ना ते मग आमची ना कमान टाकून घेतो आता तिथं साहेब ज्यावेळी येतील तेवढे आम्ही काढू लेखी देऊ तुमची ना यंत्रणा आली ते साहेबांनी यंत्रणा आधी शहराचं गरिबांचं अतिक्रमण काढायला एवढ्या तत्परतेने नगरपालिका पुढे येते राजकीय अतिक्रमण काढायला काय प्रेशर आहे तुमच्या कोणाचं मग प्रेशर नाही तर मग नाव सांगा की हे अतिक्रमण यांनी केलं यांच्यावर गुन्हे दाखल करू आणि आम्ही आत्ताच्या आत्ता काढतोय कोणाचं अतिक्रमण तुम्ही एका दिवसात बिगर देता तुम्ही अतिक्रमण काढलेले बिगर अतिक्रमण काढले तुम्ही काय मूर्त आहे का मूर्त आहे सकाळी काय सकाळी परवानगी साहेब तुमच्या समक्ष सांगतो आत्ता यांनी कबूल केलं साहेब यांनी कबूल केलं तिला परवानगी नाहीये रात्रीतून तुम्ही जर परवानगी देऊ नये तर सांगतोय तेव्हा तुमच्या समक्ष तुमच्या शब्दावरीत आलेलो आहे आम्ही 10 वाजतापर्यंत आणि आम्ही आमच्या पद्धतीने कामाला जाऊ Yeah.
निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.